नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण मेन कोर्स मध्ये आलेलो आहोत आणि विजय केटर्स यांचा जे आपले याचे संचालक आहेत विनोद कोणे हे आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी आपण थोडी सुरुवात करूयात आणि मग मेन कोर्सला जाऊयात। हा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केलेला आहे? गेल्या 25 वर्षापासून हा व्यवसाय आपला, आपल्या 25 वर्षापासून आपला हा व्यवसाय केटरिंग व्यवसाय आपला। आणि हा 25 वर्षापूर्वी कुठनं सुरुवात केलेली? आपल्या औंध भागातून, औंध भागात, बोपोडी औंध भागातनं तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे, औंध बाणेर भागातनं। आणि ह्यामध्ये तुम्ही काय काय सर्व्हिसेस देता? पूर्ण केटरिंग सर्व्हिस, जेवणाचे जे काय स्टार टू एंड जे सर्व्हिस आहे आपली, वेटर सर्व्हिस, वेलकम ड्रिंक, स्टार्टर, पूर्ण जेवणाचं पॅकेजप्रमाणे जे काय ठरलेलं ह्याच्याप्रमाणे आपण सर्व जेवण देतो। ह्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही करता का फक्त व्हेज करता? दोन्ही, हो हो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही। आणि नॉनव्हेजमध्ये तुमची स्पेशालिटी अशी काय आहे का? स्पेशालिटी व्हेजमध्ये, नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर आपलं मटन कोल्हापुरी, मटन फ्राय, फिशमध्ये फिश तवा फ्राय, म्हणजे नॉनव्हेजमध्ये बऱ्यापैकी प्रकार आहेत आपले ते। आता म्हणजे तुम्ही केटरिंगची कामं जी आहेत ती तर करताच, मग कार्यक्रम असेल, कंपनीचे कार्यक्रम असतील, लग्न समारंभ असतील, परंतु जर तुम्हाला असं एखादा आखाड पार्टी असेल किंवा जेवण नॉनव्हेज जेवण असेल, भाकरी जिथं हे केली जाते आणि बिर्याणी सांगितली जाते किंवा मटण तयार केलं जातं, अशा ऑर्डर तुम्ही स्वीकारता का? हो, सगळ्या असू, ऑल सगळ्या आखाड पार्टी असू दे, लग्नाच्या असू दे, सगळ्या ऑर्डर आपण स्वीकारतो। जागरण गोंधळासाठी जे स्पेशल, त्यासाठी जे स्पेशल तयार असतं ते सुद्धा करतात? सगळं, पुरणपोळीचं जेवण असू द्या, भाकरी, ज्वारी, बाजरी, सगळं मटण, व्हेज नॉनव्हेज सगळं, पूर्ण जेवण। मित्रांनो, हे आहेत आपले कोणे बंधू ज्यांनी औंध बोपोडी भागातनं केटरिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आज आपण यांच्याशी निशिगंधा लॉन्समध्ये आलेलो आहोत, यांचा केटरिंगचा जो सेटअप आहे हा सेटअप बघण्यासाठी। ठिकाणी आपण बघतोय विजय केटरिंग्सवाल्यांची जी केटरिंग टीम आहे ही आपण माझ्या मागे बघतोय आणि आता ही केटरिंग टीम जी आहे ही सर्व्हिस करायला तयार झालेली आहे। या ठिकाणी जो डिस्प्ले आहे हा डिस्प्ले काय कोणत्या पद्धतीचा आहे? हे पूर्ण डिश काउंटर, काउंटर डिश, बाकी सॅलड साईड, चारी साईडनी चटणी, चटण्या जे आहेत आपल्या, सगळ्या चटण्या ह्या पद्धतीने लावलेल्या आहेत। बाकी सॅलडमधले सगळे प्रकार आहेत, काकडी, टॅमॅटो, गाजर, म्हणजे सगळे सॅलड, 5-6 प्रकारचे हे सगळे सॅलड आहेत। आता हा डिशचा जो सेटअप लावलेला आहे हा डिशचा सेटअप किती लोकांचा आहे? हे जवळजवळ 1200 ते 1500 लोकांचा आपण सगळं डिश काउंटर लावलेलं आहे। आज या ठिकाणी जो स्टाफ आहे हा स्टाफ किती जणांचा आहे? 40 स्टाफ आहे, संपूर्ण सर्व्हिस स्टाफ 40, टोटल दीडशे जणांचा स्टाफ या ठिकाणी आहे। याच्या काउंटर कोणते आहेत? काउंटर मध्ये मेन कोर्स आहे, डोसा काउंटर एक आहे, त्यानंतर चाट काउंटर होता, परत इटालियन काउंटर आहे, सूप काउंटर आहे, स्वीट काउंटर, स्वीट में हमारे पास क्या क्या है? तवा मैफल है, मालपुआ है, गुलाब जामुन है और रबड़ी है। आज का हा केटरिंग जी है तुम्हें आह तुम्हें दोगे बंधु मिलन करता है, औंध रोड बोपोडी भागत सुरुआत कौन सा लेवल ने के लिए होती? पहली ऑर्डर क्या होती के लिए? अपनी गणराज मंगल कार्यालयपासन सुरुआत है, गार्डन, गणराज मंगल कार्यालय या भागात आपली सुरुवात आहे। मंगल कार्यालयापासूनच तुमची सुरुवात झालेली आहे? कार्यालय म्हणजे लग्नाची जी कामं आहेत त्यापासूनच केटरिंगचा व्यवसाय? गोविंदा गार्डनला आधी तुम्ही याची सुरुवात केलेली आहे।
किधर है? तो वो क्या है बोल रहे हैं? या ठिकाणी चिकन स्टफ समोसा जो आहे हा कशा पद्धतीने तयार केला जातोय ते बघणार आहोत. काय काय आहे याच्यामध्ये? चिकन आहे आणि कांदा. कांदे मसाला काय काय आहे? चिकन मसाला चिकन किमा अद्रक लसूण पेस्ट आणि कांदे मिक्स केलेले चिकन समोसा. या ठिकाणी चिकन स्टफ समोसा जो आहे हा कशा पद्धतीने तयार होतोय आपण बघतोय. आता हा इथं तळण्यासाठी आलेला आहे. चिकन समोसा या ठिकाणी तळण्यासाठी आलेला आहे. रोटी या ठिकाणी तयार होती आहे आपण बघतोय. नॉनव्हेज काउंटर आपण या ठिकाणी बटर चिकन, चिकन कढाई, चिकन समोसा, मटन कोल्हापुरी, कोल्हापूरचा प्रसिद्ध पांढरा रस्सा या ठिकाणी आपण बघतोय. तांबडा रस्सा, मटन तांबडा रस्सा, पुरी आहे, रोटी आहे आणि बटर नान. हे आहे जीरा राईस, इंद्रायणी राईस आणि ही आहे दाल तडका, पापड. असा हा संपूर्ण नॉनव्हेज काउंटर जे आहे हे अशा पद्धतीने आपल्या समोर आहे. आता आपण येत आहोत व्हेज काउंटरकडे. पनीर लाजवाब, मिक्स व्हेज कोल्हापुरी, ठीक आहे नाही, चपाती आहेत, तवा भाजी. तवा भाजी मध्ये काय काय आहेत? जीरा राईस आणि या ठिकाणी आहे इंद्रायणी राईस, दाल तडका. विजय केटर्सचा हा व्हेज मधला मेन कोर्स काउंटर आपण बघत आहोत. हा स्वीट काउंटरवर आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी तवा मैफिल, यामध्ये हलवे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचा हलवा या ठिकाणी आहे. हा कोणता हलवा आहे? हा गुलकंद हलवा.
बदाम हलवा, अंजीर हलवा, अक्रोड हलवा, आणि हा ही मैफिल आहे. सगळं मिक्स केल्यानंतर ही मैफिल तयार झालेली. गरम गुलाबजाम आपल्या सेवेसाठी या ठिकाणी आहेत. डॉलर जिलेबी, स्वीट मालपुआ, ब्लॅक करंट, व्हॅनिला आणि बटरस्कॉच असे तीन फ्लेवर आपल्याला आईस्क्रीम मध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा आपण या ठिकाणी विजय केटर्सच्या माध्यमातून तयार केलेला ब्लॉग जो आहे हा फूड ब्लॉग या ठिकाणी थांबवत आहोत. आणि निशिगंधा लॉन्सवर आल्यानंतर आजचा हा पहिला फूड ब्लॉग आपल्यासाठी. विजय केटर्सचा पत्ता आणि फोन नंबर जो आहे हा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडनं ही सेवा उपलब्ध करून घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.